मधुमेह तज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन औरंगाबाद शहरात 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलंय. मधुमेहाचे प्रमाण आपल्या देशासह जगभरात अतिशय भयावह पद्धतीने वाढत चालले आहे. अशा वेळी या आजाराला प्रतिबंध, उपचार पद्धती गुंतागुंत आणि नवनवीन औषधींसह उपचार अशा सर्वच मार्गांनी नियंत्रणात ठेवण्याकरिता, सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याकरिता जगभर संशोधन सुरू आहे. याच विचारमंथन मालिकेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया या मधुमेह तज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शहरात महा RSSDI 2017 या मधुमेह तज्ञांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तज्ज्ञ डॉक्टर संशोधक परिषदेला मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती डॉक्टर संतोष मालपाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ह्या परिषदेमध्ये नवीन विचार, नवीन आचार आणि मधुमेहाचं प्रतिबंधन ह्या तीन गोष्टींवरती आपण विशेष भर देणार आहोत. त्याचप्रकारे भारतीय मधुमेह बाकी लोकांपेक्षा वेगळा कसा असतो याविषयीसुद्धा आपण प्रबोधन करणार आहोत. आणि ह्या सगळ्यांचा एक परिपाक होऊन आपल्या भागातल्या रुग्णांचा काहीतरी भलं व्हावं या हिशोबाने आम्ही या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या पत्रकार परिषदेला डॉक्टर सुनील कदम, डॉक्टर पारसेवार, डॉक्टर अरुण मणिकर, डॉक्टर सुनील वासरे आदी उपस्थित होते.